तर स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। तलाठी भरती रिझल्ट संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तलाठी भरतीची जी अंतिम निवड यादी आहे ती 15 डिसेंबरला लागणार आहे। ऑफिशियल माहिती आलेली आहे। ही सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तलाठी भरतीसह इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडीसह तुम्हाला स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती आणि नवीन जाहिराती पाहण्यास मिळतात, त्यामुळे तुम्हाला टेलिग्रामचा फायदा होणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या ठिकाणी पहा, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडीसह तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळत असते। आरोग्य विभागामध्ये 2862 अस्थायी पदांना मंजुरी मिळालेली आहे आणि एकाच दिवशी 14 शासन निर्णय देखील जारी झालेले आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर टेलिग्रामवरती अवेलेबल आहे। पहा, लोकमत न्यूजपेपरला आलेली ही अपडेट आहे। 22 तलाठ्यांना मिळणार नियुक्तीपत्रे आणि प्रजासत्ताक दिनाचा निघाला मुहूर्त, अशा प्रकारची हेडलाईन आहे। यामध्ये सविस्तर माहिती काय आहे तर नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली असून रविवारपर्यंत म्हणजे दिनांक 6 त्यावर हरकती रविवार दिनांक 6 तारखेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत। पुढील आठवड्याभरात हरकतीचे जे संकलन आहे ते करून 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उमेदवारांना त्या आधारे आपले गुण कळू शकणार आहेत। तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे जे गुण आहेत ते कळू शकणार आहेत आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येईल, अशी माहिती परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिलेली आहे। तर 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देखील देण्याचे नियोजन आहे। 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते 22 तलाठ्यांना नियुक्तीपत्र जे आहे ते देण्यात येणार आहे, अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे। राज्यात 4466 तलाठी पदांसाठी तब्बल 8,56,000 जण परीक्षेला बसले होते। ही परीक्षा 57 टप्प्यात घेण्यात आली। प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे। उमेदवारांनी हरकत घेण्यासाठी 8 ऑक्टोबरपर्यंतची मुदत आहे, त्यामुळे 9 ऑक्टोबरला नेमक्या हरकतीची संख्या कळू शकणार आहे आणि हरकत दाखल करण्यासाठी 100 रुपयाचे शुल्क आकारण्यात आले आहे। योग्य हरकती याव्यात यासाठी हे शुल्क लावण्यात आले असल्याचे रायते यांनी सांगितलेले आहे आणि या हरकती 16 ऑक्टोबरपर्यंत एकत्रित करून संबंधित टप्प्याची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर त्यात सुधारणा करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे, त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल आणि त्यानुसार उमेदवारांना आपापल्या म्हणजे त्यांना प्रत्येकाला आपल्या गुण किती आहेत ते कळू शकणार आहेत याची खातरजमा करता येणार आहे, अशीही त्यांनी माहिती सांगितलेली आहे। उमेदवारांनी घेतलेल्या हरकती योग्य असल्यास त्यानुसार उत्तरपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे। त्यासाठी घेण्यात आलेल्या 100 रुपये शुल्क परत करण्यात येईल। फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाण नेमून देण्यात येईल, अशीही माहिती यामध्ये दिलेली आहे। आणि कागदपत्र पडताळणीसाठी महिनाभराचा कालावधी असणार आहे। साधारण 15 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून कागदपत्रांच्या पडताळणीसाठी महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे। निवड झालेल्यांना राज्यपालाच्या हस्ते प्रतिनिधी उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील, असेही यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे। तर खूप महत्त्वाची माहिती आहे। तलाठी भरती जे विद्यार्थी 22 तलाठी आहेत यावर्षीच्या भरतीमध्ये जे पात्र असणार आहेत त्यांना 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते नियुक्तीपत्र जे आहे ते मिळणार आहे। 15
डिसेंबरला तुमची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जाहीर करण्यात येणार आहे। अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला एक महिन्याभराचा कालावधी असणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी दिलेली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। तुमच्या मित्रमैत्रिणींनी दिलेली असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तलाठी भरती संदर्भातल्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।